बातम्या पाहूयात सविस्तर. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नव्या चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापावा अशी मागणी केली. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि देशाला विकसित करण्यासाठी आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद हवेत असं सांगत त्यांनी ही मागणी केली. नोटांवर महात्मा गांधीजींचा फोटो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रही लिहिणार आहेत. दिवाळीच्या रात्री पूजा करताना आपल्या मनात अचानक हा विचार आल्याचं त्यांनी म्हटलं. अनेक लोकांशी आपली चर्चा झाली, कोणीही त्यावर आक्षेप घेतलेला नाही असंही ते म्हणाले. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याचा उल्लेख केजरीवाल यांनी केला आणि देवी देवतांचा आशीर्वाद असेल तर प्रयत्नांना यश मिळतं असं सांगत गणपती आणि लक्ष्मीचे फोटो छापण्याचा सल्लाही दिला. अरविंद केजरीवाल यांचं हिंदू कार्ड, नोटांवर देवांचा फोटो छापण्याची मागणी, भाजप नेत्यांची केजरीवाल यांच्यावर टीका. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. नोटेच्या एका बाजूला महात्मा गांधीजींचा फोटो कायम ठेवून दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापावा, ज्यामुळे देवी देवतांचा जनतेला आशीर्वाद मिळेल असं केजरीवाल यांचं मत आहे. आज मेरी केंद्र सरकार से प्रधानमंत्री जी से अपील है, भारतीय करेंसी के ऊपर एक तरफ गांधी जी की तस्वीर है, वो वैसे ही रहनी चाहिए, लेकिन दूसरी तरफ श्री गणेश जी की और श्री लक्ष्मी जी की तस्वीर भारतीय करेंसी के ऊपर लगाई जाए. याविषयी केजरीवाल लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिणार आहेत. पण केजरीवाल यांच्या या मागणीमुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय. भाजप नेत्यांनी तर केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आप सोचिए, वही अरविंद केजरीवाल जो थोड़े दिन पहले प्रेस कॉन्फ्रेंस करके कह रहे थे कि अगर गलती से आपने दिवाली मना लिया तो आपको जेल में डाला जाएगा, आज वो अचानक लक्ष्मी जी और गणेश जी के विषय में बोलते हुए पाए जा रहे हैं. दिवाली लक्ष्मी जी और गणेश जी का पर्व है, और दिवाली मनाने पर जेल में डालने की धमकी देने वाला व्यक्ति आज किस प्रकार का यू टर्न ले रहे हैं, आज किस प्रकार का ढोंग कर रहे हैं, यह भी हम देख रहे हैं. केजरीवाल यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी नोटेवर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो का नाही असा प्रश्न ट्विटरवरून उपस्थित केलाय. अहो केजरीवाल, तुम्ही IIT चे शिक्षित, तुम्ही भ्रष्टाचार दूर करण्याचे स्वप्न दाखवले लोकांना, तुम्ही जनलोकपाल आणणार होते, तुम्ही 20 कंपन्यांचं ऑडिट करणार होते, चांगलं शिक्षण आरोग्य ते सोडून तुम्ही सरळ देवांचा आणि धर्माचा वापर राजकारणामध्ये करण्यासाठी भाजपची तुमच्यामध्ये चढावर सगळा देश पाहतो आहे. त्या देशाची जनता हुशार आहे, त्या देशाची जनता भक्त असली तरी मूर्ख नाही, हे केजरीवाल आणि भाजप दोघांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली. यावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना विरोधकांच्या टीकेचं धनी व्हावं लागलं. डॉलरच्या तुलनेत रुपयानं निच्चांक गाठला असतानाही तो सावरण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्नांची गरज होती. एकीकडे ही परिस्थिती असताना अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर देवी देवतांचा फोटो छापण्याची मागणी केली. केजरीवाल यांच्या या मागणीला आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचं बोललं जातं. केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारीला लागलाय आणि त्यामुळेच केजरीवाल जाणीवपूर्वक हे हिंदू कार्ड खेळत असल्याची चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. वळूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे. हिजाब घातलेली महिला देशाची पंतप्रधान एक दिवस नक्कीच होईल असं वक्तव्य MIM चे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलंय. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून जोरात राजकारण सुरू झालंय. भाजपनं ओवेसी यांच्यावर टीकेची झोड उठवली. असदुद्दीन ओवेसी पुन्हा एकदा वादात. मेरी जिंदगी में या मेरी जिंदगी बाद एक हिजाब पहनने वाली बच्ची भारत की प्राइम मिनिस्टर बनेंगे बोले. त्या वक्तव्यावरून राजकीय कलगीतुरा. परिवार से अलग किसी हिजाब वाली महिला को जो है वो चुनाव लड़ाए और जिताए. भाजपची ओवेसी वर सडकून टीका.
एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वक्तव्यावरून नव्या वादाची ठिणगी पडली आहे. ब्रिटनमध्ये ऋषी सुनक यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यावरून भारतात सुद्धा बरंच राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. हाच धागा पकडून ओवेसी यांनी एक वक्तव्य केलं. मैं तो बोला कि इंशाल्लाह मेरी जिंदगी में या मेरी जिंदगी के बाद एक हिजाब पहनने वाली बच्ची भारत की प्राइम मिनिस्टर बनेंगे. बोले ओवेसी यांच्या या वक्तव्यावर भाजपने खरपूस टीका केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान होण्याचा राज्यघटनेने अधिकार दिला असल्याचं सांगतानाच हिजाब घालणारी महिला एमआयएमची अध्यक्ष कधी होणार असा सवाल भाजपच्या नेत्यांनी केलाय. बयान ही उनकी जो है रोजी रोटी है, और जो लोगों को सुझाव देते हैं, सलाह देते हैं, वो अपने ऊपर करें ना, पहले अपनी कॉन्स्टिट्यूंसी में अपने परिवार के अलग, परिवार से अलग किसी हिजाब वाली महिला को जो है वो चुनाव लड़ाएं और जिताएं. पता लग जाएगा कि जो चीज़ें वो कथनी और करनी में क्या फ़र्क है. मंगलवार असदुद्दीन ओवेसी यानी भाजपा पर जोरदार हल्ला चढ़वला. भारतीय जनता पार्टी देशातील मुस्लिमांची ओळख पुसण्याचा प्रयत्न करते. हलाल, मांस, टोपी, दाढीची भाजपला भीती वाटते अशी टीका ओवेसी यांनी केली होती. खरं तर गेल्या वर्षभरात हिजाबवरून देशात बरेच वाद रंगल्याचं पाहायला मिळालं. आता ओवेसी यांचं हे वक्तव्य पुन्हा एकदा नव्या वादाला फोडणी देण्याचाच प्रयत्न दिसतोय. मेरी जिंदगी में या मेरी जिंदगी के बाद एक हिजाब पहनने वाली बच्ची भारत की प्राइम मिनिस्टर बनेगी. ब्यूरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून औपचारिकपणे पदभार स्वीकारला. दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळेला देशभरातील काँग्रेसचे सर्व बडे नेते उपस्थित होते. मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी या देखील उपस्थित होत्या. मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर यांचा पराभव केला. 2.5 दशकानंतर काँग्रेस अध्यक्षपदी गांधी कुटुंबाच्या बाहेरची व्यक्ती विराजमान होती. आता काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पक्षाला एकजूट ठेवण्याचं आणि बांधणी करून पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण करण्याचं मोठं आव्हान खरगे यांच्यासमोर आहे. आज मेरे लिए बहुत ही भावुक क्षण है. आज एक वर्कर, मजदूर का बेटा, एक सामान्य कार्यकर्ता को भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का अध्यक्ष चुनकर ये सम्मान देने के लिए आप सबका हार्दिक आभार. मैं हमारे नए पार्टी अध्यक्ष खरगे जी को हृदय से बधाई देती हूँ. मुझे पूरा विश्वास है कि उनसे पूरी पार्टी को एक प्रेरणा मिलेगी, एक संदेश मिलेगा और उनके नेतृत्व में कांग्रेस लगातार मजबूत होगी.